नमस्कार। राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल शिंदे गटाने वर्तमानपत्रामध्ये दिली होती। या जाहिरातीवरून राजकीय क्षेत्रात बरीच चर्चा झाली। विरोधी नेत्यांनी या जाहिरातीतून भाजप आणि मुख्यमंत्री यांच्यातील तेढ स्पष्टपणे दिसून येत आहे असं सांगितलं। तर यावर आज भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उघडपणे टीका केली आहे। बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वेच्या जाहिरातीवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बोंडे यांनी एक प्रकारे शिंदे यांची बेडकाशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत असं सांगतानाच शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटू लागला आहे असा हल्लाबोलही अनिल बोंडे यांनी केला आहे। यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। गायकवाड यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे आणि शिवसेना ही वाघ आहे, या वाघामुळेच भाजप आज सत्तेत आहे। तर एखाद्या मुख्यमंत्र्यांची प्रशंसा जर होत असेल तर ती पचवण्याची हिंमत राजकीय नेत्यांमध्ये असायला पाहिजे। भारतीय जनता पक्ष यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर 1987 यांचे 2 खासदार होते, आज ते 350 पोहोचले आहेत। त्यामुळे 50 आमदारांनी उठाव करून सत्तांतरात बदल केलं आणि त्याच्या नेत्याबद्दल अशी भाषा करत असतील तर वरिष्ठांनी यात लक्ष घातलं पाहिजे। आणि वारंवार शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणं हे भाजपने थांबवावं तशी माझी वरिष्ठांना विनंती आहे। आणि वारंवार शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करणं ही माझी विनंती असेल वरिष्ठांना की ती थांबवली पाहिजे। आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेब जे राज्यात काम करतायत त्यांना बेडकाशी उपमा देणं किंवा ते ठाण्यापुरते मर्यादित आहेत का, पहिले तुम्ही किती पुरते मर्यादित होते, कोणाच्या संख्येनं तुम्ही महाराष्ट्रात मोठे झाले याचा जरा विचार केला पाहिजे। बाळासाहेब ठाकरेचं बोट काढून आपण महाराष्ट्रात पकडून इथं मोठे झालो, नाही तर महाराष्ट्र आपली काय औकात होती, ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। यावर आता भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहण्यासारखं देखील असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवू नका। धन्यवाद।